विधानसभा चुनाव का बिगुल बज चुका है और इसके बाद अब राजनीतिक गलियारों में हलचल सी मच गई है, जिस बीच बीजेपी को बड़ा झटका लगने वाला है। हम ऐसा इसीलिए कह रहे हैं क्योंकि आज नागपुर भाजपा विभागीय कार्यालय में बरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र के सैकड़ों कार्यकर्ता पहुंचे और सामूहिक राजीनामा देने की चेतावनी दी है। जी, जैसा कि आप जानते हैं, वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र भाजपा का गढ़ है। इसके बावजूद टिकट शिंदेगढ़ को दी जा रही है, जिससे भाजपाइयों में तीव्र रोष व्याप्त है, जिसके चलते ही आज ये हंगामा देखने को मिला है। आम्ही वरोरा विधानसभेच्या क्षेत्रामधून आलेलो आहोत। भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत। मी जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष चंद्रपूर जिल्ह्याचा मी उपाध्यक्ष आहेत। आणि वरोरा विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वाधिक मोठा काँग्रेस पक्षापेक्षा सुद्धा मोठा पक्ष आहे। दोन्ही नगरपालिका पंचायत समिती आमच्या होत्या, नगरपालिका आमची आहे, जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषदेचे सभापती आहेत त्या ठिकाणी। एवढा मोठा सर्वाधिक मोठा पक्ष असताना ही जागा जर शिंदेगटाला जर जात असतील तर ती हे चुकीची गोष्ट होऊन राहिलेली आहे। आणि ही तीव्र भावना व्यक्त करण्याकरिता आम्ही पदाधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरिता ह्या ठिकाणी आलेलो आहोत की ही जागा आमच्या भारतीय जनता पक्षालाच असावी। समोरची भूमिका हे असतील की एवढा मोठा पक्ष आमचा भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी असताना ही जागा जर शिवसेनेला जर जात असतील तर ही सामूहिक राजीनामे हे देण्याकरिता सर्व भावना ह्या ठिकाणी व्यक्त करण्याकरिता ह्या ठिकाणी आम्ही सर्व आलेलो आहोत। हॅलो, मी उम्मन नवकर। 2014 मध्ये मला तिकीट दिली होती, त्यानंतर काँग्रेसचे नेते आणले संजय बाबू देवतळे, त्यानंतर परत दुसरी तिकीट त्यांना दिली। आणि या वेळेसही आता आम्ही कार्य करत असताना 15 वर्षापासून तुम्ही एका चौथ्या उमेदवाराला आणता आणि भाजप एवढी स्ट्रॉंग केली, आम्ही आमचा एवढा खर्च केला, आम्ही संघटन बांधलं, सगळं काही केलं, त्यानंतर तुम्ही हे तिकीट तुम्ही सेनेच्या खात्यात देतात, मित्रपक्षाला देताय, त्यांचं काही कर्तव्य नाही आहे। त्यांचं कोणी ना नगर परिषद नाही, ना सभापती नाही, ना कोणता झेडपी मेंबर नाही, ना वार्ड मेंबर नाही, अशा माणसाला तुम्ही तिकीट देऊन आमची तिकीट तुम्ही धोक्यात आणता, म्हणजे कार्यकर्ते काय करणार यानंतर? आमची समोरची भूमिका आहे का आम्ही भारतीय जनता पक्षाचे सगळे जुने लोक आणि पदाधिकारी आम्ही राजीनामा देऊ आणि आमचा एक सदस्य ठेवून उभा करू, त्याच्या पाठीशी आम्ही सगळे राहू। आणि सर, जे कार्यकर्ते म्हणत आहे त्यांना ते करा ना, कार्यकर्ते बोलत आहे आम्हाला बीजेपीची सीट हवी, सर्व कार्यकर्ते बीजेपी साठी बोलत आहे, शिंदेगडाला द्यायला नको हवी, असं आमचं प्रमुख म्हणणं आहे। सर्व कार्यकर्ते हेच बोलत आहे की आम्हाला भारतीय जनता पार्टीला सीट हवी आहे आणि तो गड भारतीय जनता पार्टीचा आहे, तिथे शिंदेगडाचं काहीच अस्तित्व नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला भारतीय जनता पार्टीला सीट हवी आणि भारतीय जनता पार्टीतलाच उमेदवार इथून निवडून आला पाहिजे। धन्यवाद। विधानसभा क्षेत्रामध्ये इथं भारतीय जनता पार्टीनं एवढं अस्तित्व निर्माण केलं, सहकार क्षेत्र सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये, आम्ही अध्यक्ष आहो सहकार क्षेत्राचा, कर्ज वाटतो हे वाटतो, आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद क्षेत्र हे चुकीचं आहे। शिंदे गटाचं त्या वर्रा 75 मध्ये काही कोणता एक मेंबर नाही, एक ग्रामपंचायत नसतानी सुद्धा जर स्वतःच्या आक्षापोटी जर कोणाला शीट देत असन ते आम्ही मान्य करणार नाही। आम्हाला आमच्या कमळाचे शीट पाहिजे, अन्यथा आम्ही सामूहिक राजीनामे द्यायसाठी आलोच आहोत आणि आम्ही आमचा पर्याय शोधू। विधानसभेची सीट आमच्या पक्षालाच मिळाली पाहिजे, याचं कारण हे आहे का इथे जे शिवसेनेचे आहे, इथून 5-10 वर्ष झाले आमचे पूर्ण भाजपचे कार्यकर्ते, नगर अध्यक्ष सुद्धा आमचा भाजपचा आणि संघटन जास्तीत जास्त भाजपचं आहे इथे, तर शिवसेनेला सीट कोणत्या याने मार्फत देणार आहे तुम्ही, हेच कळतंय। नगरसेवक सुद्धा आमचे पूर्ण भाजपचे आहे, त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे का वरोरा आणि भद्रावती विधानसभेला आमच्याच आमदारकीसाठी विधानसभेची सीट आमच्याच पक्षाला मिळाली पाहिजे, नाही तर आम्ही बंडखोर करू। आणि महिला मोर्चानी एवढे कामं केले आहे का, प्रत्येक घरोघरी जाऊन लाडकी बहीण योजना आहे, प्रत्येक योजनेच्या आम्ही त्यांना पूर्ण योजनेची माहिती दिली आहे, तरी सुद्धा आम्हाला असं वाटतं की आम्हाला सीट भेटली पाहिजे, एवढंच आमचं बोलणं। कारा न्यूज के लिए नितिन तिळगुडे के साथ विलास पराते की रिपोर्ट। श्रीवल्ली इंफ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम्स। अब आपके सपनों का घर होगा अपना। आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इंफ्रा के साथ। वर्धा रोड नागपुर में मात्र 9,90,000 से शुरू। महारेरा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना झरी वर्धा रोड, पांचरी फार्म शंकरपुर, बुट्टी बोरी मोहगांव, चामठा मिहान। जैसे लोकेशन पर वाई विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड, वाटर पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, इलेक्ट्रिसिटी विद अट्रैक्टिव गेट एंड मेनी मोर फैसिलिटीज आर अवेलेबल। 80% बैंक फाइनेंस आर आल्सो अवेलेबल। फॉर मोर डिटेल्स प्लीज कॉन्टैक्ट 0712-350-7162। ऑफिस एड्रेस F2122 जयंती नगरी,
4 अबाउ कुर्ती सुपर बाजार मनीष नगर बेसरोड नागपुर।